अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये मूग उडीद या पिकांच्या काढणीला वेग आला होता. सर्वत्र पिकाची रास चालू झालेली असताना अचानकपणे 3 दिवस रात्रंदिवस पाऊस लागल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पावसामुळे कांद्याचे पीक, तुरीचे पीक यांचे सुद्धा नुकसान झालेले दिसून येत आहे. काही शेतकरी उडीद कापून जमिनीवर ठेवलेले दिसत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई शासनाकडून मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.